सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 4 के समतानगर एक परिसर में बेटी द्वारा मुस्लिम धर्म स्वीकारने से आहत महिला ने विठलवाड़ी पुलिस में थाने में 10 लोगों के खिलाफ मामला दर्ज करवा दिया। वहीं तुरंत कार्रवाई करते हुए विठलवाड़ी पुलिस ने 2 लोगों को गिरफ्तार किया, जबकि 8 लोग फरार बताए जा रहे हैं। आगे की जांच विठलवाड़ी पुलिस थाना कर रहा है। वहीं इस घटना को लेकर उल्लासनगर शहर धर्मांतरण के मामले में एक बार फिर से सुर्खियों में आ गया है। फिर्याद है कि मी कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर एक मध्ये राहते। माझी मुलगी दृष्टी चौधरी तिचं 2022 रोजे ठेवले होते, त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं, तिने रोजे ठेवलं, तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत। आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार, मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते। त्याच्यानंतर मी 26 जूनला लंडनला गेली, 26 जून 2022 लंडनला गेली। त्यामध्ये मिस्टर माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलोता चौधरी घरी होत्या। त्याच्या माध्यमातून पण 20 ऑक्टोबर 2022 मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला घेऊन कामाकरिता। आणि 5 नोव्हेंबर 2022 माझ्या मुलीचं धर्मांतर झालं। आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले। नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं। 18 नोव्हेंबर 2022 मी वापस आली आणि 23 नोव्हेंबर 5:30 दरम्यान मुलीने एक शहाजत पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर, मी धर्मांतर केले। ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनेचा सपोर्ट भेटला। संघटनेच्या सपोर्टाने मी आतापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते। आणि मी भरपूर जागी गेलेली माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे। मुली आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, काय सांगायचं? आज आरोपीला अटक करण्यात आलेली, पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ्या विनंती आहे। का तर आजही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या हिसाबात तिचा ब्रेन चालतो आहे। का तर तिला टॉर्चर केलं जातं की ब्लॅकमेल केलं जातं, कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते। जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून, कधी आई तू करून न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टेशनचं आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते, भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते, हे कशाबद्दल? म्हणजे तिला कुठे ना कुठे टॉर्चर केलं जातं, कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं, तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते। कल्पना, तुम्ही की फिर्याद काय दाखल केली आहे? म्हणजे काय फिर्याद हे दाखल केलेली आहे की 27 मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी, सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीने आपिता खातून आणखीन एक बाईने मला घरात येऊन मारहाण केली, इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं आणि माझा देवारा जाळला, माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली। माझे मिस्टर तो खूप आजारी होते त्या दिवशी आणि 112 नंबरवर कॉल करून मुलीने पोलिसांना बोलवलं। रात्री 1 घराच्या बाहेर गेली आणि पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टेररिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता, मला सपोर्ट नाही करत असं बोलले। तर पोलिसांनी त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे, त्यांच्या भावना का दुखवत आहे।
तर ते बोलते की आई आईला आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्ला खुश होतो. तिचं एवढ्या मात्राने ब्रेनवॉश झालेलं आहे. म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेनवॉशच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते. तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही ब्लॅकमेल केलं जात आहे. ब्लॅकमेल केल्याशिवाय ती एवढी खोटं बोलू शकत नाही. आता तुमची मागणी काय असणार आहे? आता माझ्या मुलीला तिथून काढायचं आहे. मला कशाही परिस्थितीत मला माझ्या मुलीला त्या इस्लामकडून काढायचं का? तर आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचं शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे. भरपूर मी घटना बघितल्या. श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे मी. श्रेयाची घटना बघितलेली आहे मी. साक्षीची घटना बघितलेली आहे. भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे एक मात्र एक मुलगी आहे. तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचव. त्याच्याबद्दल सर्व